अरे तू आणि ह्या वेळेला कसा का फिरकलास? तेच म्हणतोय मी, वास्तविक तू ह्या वेळी त्या रंगीली दुनियेमध्ये पाहिजे होतास. खरं सांगू शामराव, डोक्याला टेन्शन असलं ना म्हणजे मळत रंगच राहत नाही. म्हणून म्हटलं एकदा सौदा मंजूर करून टाका, तुम भी खुश हम भी खुश. मग बोला चंद्रकांत, मी तुला एकदा सांगितलं ना, त्या आमच्या खानदानी मूर्ती आहेत आणि त्या तुला कधीही मिळू शकणार नाही आणि ते मलाही कदापि शक्य होणार नाही. तेव्हा तू निमूटपणे इथून निघून जा. चल रे केशव. काय ग हे सांगत होते की भाऊजींची बदली झाली आहे म्हणून? होय वहिनी. अगं पण दिवाळीचा सण तोंडावर आलाय, आम्ही ते दिवाळी करू बरं बरं. अगं पण तू कुठं निघालीस? प्रकाश जाणार तिथे मी सुद्धा जाणार. अगो बाई, म्हणजे त्या घरची सून व्हायचंय की काय तुला? ईश तुझं आपलं काहीतरीच. चल रे प्रकाश, आपण खेळायला जाऊ. काय रे केशव, अरे एवढं हसायला काय झालं? अरे श्याम, तू माझ्या शेमड्या पुरीला तुझ्या घरची सून करून घेणार आहेस का? अरे अगदी माझ्या मनातलं बोललास बघ, देऊ बार उडून दिवाळी सारखा. प्रकाश, तू मला पत्र पाठवशील ना रे? हो, रडू नकोस. ही घे माझी आठवण, विनोबाची गीता, त्यात तुला आवडणार मोरपीस. माझ्याकडे तुला द्यायला दुसरं काही नाहीये रे, मी माझी बावली तुला दिली तर चालेल? हो चालेल. ही पेटी फक्त तुझ्याकडे जपून ठेव. आमची वडिलोपार्जित मूर्त्यांची पेटी आहे, तिकडे स्थिरल्यावर नेईन. आता उगाच जोखीम नको, जपून ठेवा. यातच आमचं सर्वस्व आहे. हो हो, गौरी अगदी प्राणापलीकडे सांभाळे, काही काळजी करू नका. ही किल्ली पण ठेवा कुलपाची. हो, किल्ले कशाला उगाच. हो ना, विश्वास म्हणजे विश्वास, मग तो 100% असायलाच हवा. येतो आम्ही, येतो आम्ही. जरा जपून. हा, काय रे एवढं जीव तोडून पळतोयस? काय कुत्र बित्र माग लागलं काय तुझ्या? आण घोटाण. नाही मालक, मी तुम्हाला लय झाक बातमी आणली. अरे हाडक्या, तू काय झाक बातमी सांगणार मला? तुम्हाला हव्या असलेल्या मूर्त्या श्याम इथंच सोडून चाललाय की काय म्हणतोस? त्याने केशवरावकडे दिल्या ठेवाया, मी माझ्या सावताच्या डोळ्यांनी पाहिल्यात. अस नाही तर ही संधी मी घालवणार नाही. ओ काशीनाथ, नीट बसून काम करा, आज नवीन साहेब येणार आहेत. अरे असे डझनभर साहेब या काशीनाथने पचवलेत, हा तेरावा. म्हणूनच तुझी आतापर्यंत 14 ठिकाणी बदली झालेली आहे. ए तू तुझं काम कर, बापाला शिकवतोय. बसा. कोण आहे तो उद्धट माणूस? त्याला आधी पाय खाली नीट ठेवून बसायला सांगा. चूक झाली साहेब, त्याचं काय झालं की पायाला मुंगे आले होते ना म्हणून. मी इथला सिनियर क्लार्क आहे साहेब. खर तर माझी सिन्सिअरिटी आणि सिनियरिटी बघून बँकेने माझी केव्हाच बढती करायला हवी होती. असं हो तर 5 वर्षापूर्वीच. ठीक आहे, तुम्ही माझ्या हाताखाली नीट काम करा, तुमची सिनियरिटी मी वर कळवीन. त्याआधी तो हिशोबाना कालचा. ते आणतो ना, आधी चहा डो का? चहा कॉफी नंतर, आधी हिशोबाना. अग्गो बाई, आहो ऐकलं का? काय ग? पोरीला कपाळावर गोंदून घ्यायला बशिवलं
तर हिना हातावर गोंदून घेतलं. हां काय सांगतेस काय? वाह अग जे तिनं तिच्या हृदयात कोरलं तेच तिनं तिच्या हातावर गोंदून घेतलं. साहब वाहिनी साहब हे समज कस काय झालं आणि केशवराव कुठे आहे ती काय सांगू दादा त्या मुर्ध्या नराधमाचं सगळं कारस्थान आहे. आपण कोण वाहिनी साहब? त्यो मुर्दा नराधम चंद्रकांत. असं त्याच्या माग पळताना त्यासनी पाहिलं मी म्हणून बीबी त्यांच्या माग पळाले आणि पळताना वाटेत ठेच काढून पडले. थोडा टोक्याला फटका बसला आणि मी बेशुद्ध पडले. परत धनी कुठं गेले काय बिठाव नाही मला काय बिठाव नाही. पण आता पुढे काय आणि कुठे शोधायचं केशवरावासनी? हा सगळा नियतीचा खेळ आहे बाबा. शेट बोललो नव्हतो काय करून मूर्त्या हस्तगत करणारच. अरे वा फार मोठी कामगिरी केली. बोल या दोन मूर्त्यांचं काय द्यायचं? शेट आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाखो रुपये किंमत या मूर्त्यांची पण आपल्याला फक्त एकच मूर्ती विकायची. का दुसरी काय घरी पूजा करायला ठेवणार आहे? चंद्रकांत दोन्ही मूर्त्यांचं काय सांग? नाही शेट आपल्याला एकच मूर्ती विकायची पण या मूर्तीच्या बदल्यात आपल्याला पैसे नकोत. मग ही फॅक्टरी द्या. दिली साहेब आजची कॅश 1,30,000 रुपये. साहेब मला जरा एवढे पैसे भरायचे होते. तिला सांगा आता वेळ संपली आहे. उद्या सकाळीच या बाई जा. काय झालं बाई? बरं वाटत नाही का?
तुम्हाला चक्कर आली का? हो बाई, काय झालं तुम्हाला? बाई बरं वाटत नाही का? हो पाणी आणा, पाणी आणा लवकर. काय झालं बाई? माफ करा, पित्तामुळे मला अशी चक्कर येते कधी कधी. आता बरं वाटतंय ना? हो येते. हमी वीस हजार दारू पुरवले. आता चार सहा महिने चंग. का रे भाऊराया, माझा वाटा विसरला असं वाटत. ना ना, तुझा वाटा कोण विसरणार, पण तू काय एक्टिंग केली फर्स्ट क्लास. म्हणे पित्तामुळे मला चक्कर येतात. तो मूर्ख साहेबही फसला. आता उद्या बँकेमध्ये हंगामा, पोलीस पंचनामा, हातकड्या. काय झालं, काय झालं बाबा? अहो अहो, कुठे घेऊन चालला त्याला? माझे पती निर्दोष आहेत हो बाबा. बाबा हो बाई, आमच्या कामात अडथळा आणू नका. दादा मला ठाऊक आहे मी पूर्णपणे निर्दोष आहे, हे खरं आहे, पण जोपर्यंत खरा चोर सापडत नाही तोपर्यंत ते सिद्धही करता येणार नाही. निदान गेलेली रक्कम तरी आपल्याला परत भरायलाच हवी. म्हणजे रक्कम भरली तर तुम्हाला सजा होणार नाही ना? मग आजच प्रकाशला घेऊन मी वडगावला जाते आणि केशव दादांची मदत घेते. जा लवकर निघ. चला. आता जाते बाराच्या भावात बघा. जाऊ द्या, चालायचं. आज नाही तर उद्या येईल. त्यात काळजी कसली करायची म्हणतो मी, नाही का? आपण राजावली, तुम्ही इकडं अहो, तुम्हाला गौरीताई आणि ज्योती शोधायला गेल्यात बघा. कुठं? कोल्हापूरला. अहो पण का? काय सांगू तुम्हाला, त्या चंद्रकांतनं तुमच्या घराला आग लावली, तुमची पेटी पळवली, म्हणून सण त्याच्या पाठी केशव दादा त्याला हुडकायला म्हणून गेले, त्या अजून परत आले नाही. समजा संपल्यासारखे झाले बघा. म्हणून गौरीताई आणि ज्योती तुम्हाला शोधायला मुद्दाम कोल्हापूरला गेल्यात. मग आता ताबडतोब परतीच्या गाडीनं कोल्हापूरला गेलं पाहिजे. चल बाय, येते हा बा. चल चल बाय. काय झालं राधा, तुझा चेहरा असा पडलेला का? काय सांगू, केशवदादांच्या घराला चंद्रकांना आग लावली आणि आपली मूर्त्यांची पेटी पळवून नेली. त्यांच्या मागून केशवदादा गेले, ते परतलेच नाहीत. गौरी बहिणीनं ज्योतीसह गाव सोडलं हो. म्हणजे आता सारं संपलं. अरे हे वाचलंस का? तो अफरातफर केलेला मॅनेजर पोलीस कस्टडीत मेला म्हणे. का असली काही माणसं मेल्याशिवाय आपल्या सारख्यांचा भाग्योदय होत नसतो. अरे पण आता आपण पुढे काय करायचं? पुढे काय करायचं? तू तर नोकरी सुद्धा सोडून बसलास. पुढे पुढे तुझं लगी काय? हा एक मोठा मासा लागलाय गळ्याला, चंद्रकांत शेठ विदूर आहे, 10-15 वर्षाचं पोरग आहे. म्हणजे मला तू त्या थेरड्याच्या गळ्यात बांधणार? अग ते थेरड किती दिवस जगणार आहे? आणि एकदा का त्या पोराचा काटा काढला की सगळी इस्टेट आपल्या घशात.
सतीश हे तुझी नवी आई आणि शशिकला हा तुझा मुलगा सतीश ये बाळ अरे बाजूला हो माझी साडी सगळी खराब होतीये तिथं काय की नऊ महिने पोटात बाळगल्याशिवाय सख्या आईला देखील माया करता येत नाही तिचा तर पहिलाच दिवस आहे तुम्ही तुमची पहिली रात्र सुखाने साजरी करा आमच्या बाचे बुवांना आम्ही सांभाळतो काय बाचे बुवा आजपासून तुम्ही आमच्याजवळ झोपायचं बरं का अधर्माने वागू नकोस तुझा सत्यानाश होईल अधर्माने वागू नकोस तुझा सत्यानाश होईल अरे झाले सत्यानाश करणार आहे काय बिघडलं माझं हा बंगला घेतला आज मी लाखोपती काही दिवसांनी करोडोपती होईन काही सत्यानाश करू शकणार नाहीस तू माझा खूप छान आहे तुमच्या पहिल्या बायकोचा का आजपासून सगळं तुझंच आहे प्रकाश काय आई हे डबे ज्याचे त्यांना पोचते करून मगच शाळेत जा तुम्ही काही काळजी करू नका मी घरी खानावळ सुरू केली माझ्या प्रकाशला मी काही कमी पडू देणार नाही तो शिकेल त्याला चांगल्या शाळेत घातलंय चला मुलांनो होमवर्कच्या बाह्या काढा काल दिल्ली गणिताची उदाहरणं कशी सोडवली ती पाहूया चला चल रे वही काढ बघू शाबास तू बघू रे व्हेरी गुड ए का अभ्यास केला नाहीस तू उद्या त्यावेळी अभ्यास करून यायचं कळलं आता वर्गात घेणार नाही हा कविता बघूया शाबास दीना वही विसरलीस वडिलांना बोलवू का बघू रे गुड तू रे हा अरे वा शाबास तुझी वही बघू रे तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू का नाही अभ्यास केलास हात पुढे कर हात पुढे कर पुन्हा असं केलंस तर वर्गाच्या बाहेर हकलून देईन कळलं सर सतीशनं वयांची आदला बदल केली काय होय सर सतीशकडची वही प्रकाशची आहे असं बघू अरे ही तर प्रकाशची वही आहे नालायक अभ्यास केला नाहीस तो नाहीस आणि बरं अशी फसवा फसवी हात पुढे कर तुला आज चांगला फोडूनच काढतो सर प्लीज त्याला मारू नका का चुकीने का होईना त्याच्याऐवजी मी मार खाल्लेला आहे आज त्याला सोडा तो उद्या अभ्यास करून येईल अरे पण मगाशी तुला त्याने मार खायला लावला तरी सुद्धा तू त्याची बाजू घेतोस का तो माझा मित्र आहे मूर्ख कुठचे तू मला मित्र मानलास मी पण तुला मित्रच मानेन तू आजपासून माझा मित्र राहशील आई आई मला खूप भूक लागली काहीतरी खायला दे ना भूक लागली अरे शाळेत जाताना जेवून गेलास दुपारी डबा खाल्लास आणि पुन्हा भूक लागली तुला चल पण आता काही मिळायचं नाही हे बघ ती स्वयंपाकीन बाई आली ना की हवं तेवढं गेळ मग स्वयंपाक झाल्यावर अरे जा म्हणते ना तुला चल पण इथून आई आलास बा बरं झालं हात पाय धुवून ये जा तुझ्यासाठी गरम गरम थालीपीठ करते मी मी एकटाच नाहीये माझ्यावरून मित्र पण आलाय तो माझ्या वर्गात आहे मित्र ये बा नाव काय तुझं सांग ना रे आई तो लाजतोय अरे आईला कुणी लाजतं का वेडाच आहेस कुठला जा दोघेही हात पाय धुवून या हो Thank you.
बाय बाईस। अरे खा रे, अरे अजून तू कसं काय खाल्लं नाहीस? आई त्याची सखी आई लहानपणीच गेली आहे। अरे रे, त्यामुळे त्याची सावत्र आई त्याचा खूप छळ करते, त्यामुळे त्याचा अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही। रडू नको बाळ, गप, खा रे खा। हे बघ, किती संकट आली तरी अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नकोस। अरे माणसाला मोठं व्हायचं म्हटलं तर दोन गोष्टींची फार जरुरी असते, एक चांगलं शिक्षण आणि दुसरं चांगले संस्कार। अरे शिक्षणानं माणूस सुशिक्षित होतो आणि संस्कारामुळे सुसंस्कृत। अहो काय चाललंय? काय काय दिवस आहे म्हटलं आता? अरे नुकतंच लग्न झालंय आपल्या, आता दिवस काय मात्र काय चावटपणा पुरे ह। अगं म्हणून तर चावटपणा करतोय मी। चल आई बघा, हे बघा माझं प्रगती पुस्तक, हीच वेळ मिळाली तुला, चल चालता हो इथून। बघतो काय चालायला लागेल इथून। आई आई हे बघ, गुणी बाळ माझ। काय झालं, काय झालं रडेल, काय झालं तुम्ही मारलं का रे? झालेला दिसतोय, चांगले मार्क मिळाले, पास झाला, मग रडतो कशाला? रडायचं आहे सर, रडायच रडायच रडे, एक मिनिट शरबत दे, मस्त शरबत घे, घे घे। अरे घे रे बाबा, हे औषध घेतल्याने बुद्धी वाढते, परीक्षेत गुण चांगले मिळतात, आई बाबा रागवत नाहीत। अरे माझी पेटी कुठे आहे? अरे पेटी माझ्या मित्राची ठेव। अरे माझी ए तू बघितली, हे बघितली माझी पेटी, पेटी माझी, तुला माहिती आहे, तुला माहिती आहे माझी पेटी? अरे माझी पेटी, माझी पेटी कुठे आहे, कुठे आहे माझी पेटी, कुठे आहे? माझी पेटी कुठे आहे? अरे माझी माझी पेटी कुठे आहे? हे नाही पेटी माझ्या मित्राची ठेव, शामराव माझ्या मित्राचं नाव आहे, हे नाही। अरे त्यांची पेटी कुठे आहे? कुठे नाही नाही नाही, हाय हाय दिसली पेटी, कुठे आहे कुठे? माझी 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 कुठे? माझ्या पेटी पेटी नाही कुठे? अरे अरे नाही आई ते, अरे कुठे? प्रकाश निवडणूक न लढवता आम्हा गरिबांचा पुढारी झाला। अहो कोणी मी त्यांच्या विरुद्ध उभं राहिले नाही, आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपला असा झगडणारा नेता आम्हाला मिळाला। येतो आई सर, नमस्ते। येतो रे प्रकाश, प्रकाश चला। आई ही तुझी शिकवणूक, तुझे संस्कार, त्यामुळे आज शिकलो सवरलो कुणीतरी बनू शकलो, या विश्वासाचा सन्मानाचा पाया तू आहेस। कष्टाचे श्रेय मला एकटीलाच का देतोस? वडिलांचा आशीर्वाद आहे,
आणि तुझी स्वतःची हुशारी, कष्ट करण्याची वृत्ती। मी तर फक्त जेवण तयार करत होते, पण जेवणाचे डबे तू पोसते करायचास। आजवर घेतलेल्या कष्टाचं चीज झालं, सगळं काही चांगलं झालं। आता फक्त केशवदादांच्या कुटुंबियांचा शोध लागला असता म्हणजे बरं झालं असतं। म्हणजे त्या ज्योतीसह तुझं लग्न लावून देऊन मी यांच्या वचनातून मुक्त झाले असते। ए फुलवाली, हार देख। ए हिरो, पैसे नीट देत आहेत का? का काय झालं? नाही, हातात ना नोट सुटले ना म्हणून म्हटलं। काय डिंका वगैरे लावून आलास काय हाताला? देवासाठी हार घ्यायला येतो आणि ही नियत? ए उरलेले पैसे घेऊन जा। राहू दे राहू दे, दान देतो सोय, घे नाही तर दे एखाद्या भिकाऱ्याला। अगं ज्योती, अगं भिकाऱ्याला कशाला देईल? तो दिलं तर एखाद्या भिकारणीलाच देईल। नाईस, व्हेरी नाईस बेबी, चांगलं झापलंच बघ त्या गिराईकाला। या अशा आंबट शौकीनांना मोकळं सोडलं ना कि ते सोकावतात। लाज लज्जा सगळं कोळून प्यायलेले असतात। मेले कोळून पिऊ देत नाही तर गाळून पिऊ दे। मी समर्थ आहे सगळ्यांना हिसका दाखवायला। समाजात तुझ्यासारख्याच मुलींनी जन्माला यायला हवं बघ। म्हणजे काय होणार मग, हे स्त्रियांवर अन्याय अत्याचार होतात ना ते होणारच नाही, बरोबर? हा घ्या तुमचं गुलदस्ता। हे घे, हे उरलेले राहू दे ग। ज्योती, अगं ही बाईला पैसेवाली दिसते या, 25 रुपयाची फुलं आणि ती पण आठवड्यातून 4-5 वेळा। सोशल वर्कर आहे म्हणे, पण मी आता निघते। सकाळी निघाले तेव्हा आईची तब्येत जरा ठीक नव्हती। आई आई, इतकी वर्ष तू बाबांच्या नावाने कुंकू लावतेस, पण बाबा या जगात असतील ना ग? असं बोलू नकोस ग सांच्या येऊ, ते असतील। एक ना एक दिवस आपल्याला ते नक्की भेटतील। अगं त्या दिवसाची तर मी वाट पाहते। नाही ग, राहून राहून शंका येते। इतकी वर्ष झाली त्यांचा काहीच ठाव ठिकाणा नाही। आपण त्यांची रोज आठवण काढतो, पण त्यांना एकदा तरी आपली आठवणत असेल का ग? तुझं दुःख मला कळतंय पुरी, पण मी तरी काय करू? प्रारब्ध, या प्रारब्धापुढे आपण तरी काय करणार? दोन डोळे शेजारी असतात, पण तरी त्यांची भेट होऊ शकत नाही, कारण दोन डोळ्यांच्या मध्ये ललाटावर प्रारब्ध लिहिलेलं असत। नशिबात असेल तेव्हाच आपली भेट होऊ शकेल, तोपर्यंत ते असेच वणवण हिंडत असतील आपल्याला शोधत। पण मी आयुष्यभर वाट पाहिन त्यांची। आई, आई पेटी, माझी पेटी कुठे? अरे अरे, माझ्या मूर्तीची पेटी कुठे? दिसत नाही। अरे ही ही माझ्या मित्राची ठेव, कुठे कुठे कसे दिसत नाही? काय करतो सापडली? मित्राची ठेव कुठे? अरे अरे, अधर्माने वागू नकोस, तुझा सत्यानाश होईल। अधर्माने वागू नकोस, तुझा सत्यानाश होईल। अधर्माने वागू नकोस, तुझा सत्यानाश होईल। अरे सत्यानाश करणार? गेली 12 वर्ष हेच ऐकतोय मी। काय बिघडलं माझं? पहिला लाखोपती होतो, आता करोडपती झालोय, एका फॅक्टरीचा मालक झालोय मी। हो मीच शशिकला, तुमची लग्नाची बायको। अहो पण एवढे घाबरलात का तुम्ही? इतकी वर्ष या खोलीत ध्यान करता तुम्ही, आम्हाला येऊ सुद्धा देत नाही का? काय मिळवलं तुम्ही? शशिकला, ध्यानानंतर शांती मिळते, पण इथे तर तुम्ही अशांत, घामाघूम का? आणि एकटेच आत मध्ये सत्यानाश सत्यानाश काय बडबडत होतात? सत्यानाश सत्यानाश हा शब्द पुन्हा उच्चारू नकोस तू। काय सत्यानाश व्हायचा राहिलाय आता?
अहो 12 वर्ष झाली आपल्या लग्नाला, ना मला मूल ना बाळ। अगं असं का म्हणतेस, सतीश ही तुझाच मुलगा आहे? सतीश माझा मुलगा? या जन्मी तरी शक्य नाही। तो मला आई म्हणेल? अहो जेव्हा बघावं तेव्हा दारू आणि पोरी। माझा भाऊ त्याच्यावर लक्ष ठेवतो म्हणून म्हणून तर आठवड्यातून एक दोनदा घरी तरी येतो, नाहीतर सतीश पे पे मजा कर मजा। मामा बस इनफ। Three for Satish and one for the road. One for the road. Mama, road khub motha hai. Kiti varsh chalayacha? मी समजलो नाही भाष्या, रोड लांब। मामा रोड म्हणजे रस्ता। आयुष्यात अजून किती वाटचाल करायची कोण जाणे। रोज रात्री एक बाटली प्यायची आणि निघताना वन फॉर द रोड म्हणून किती पेग घ्यायचे को। मामा मी निघतो, मला त्या दीक्षित वकिलांकडे जायचंय। बाबांनी सांगितलंय की काही कर आणि आजच्या आज त्यांना जाऊन भेट, कारण उद्या ते बाहेरगावी जाणार आहेत म्हणे। डोंट वरी, मला चंद्रकांत रावांनी सांगितले की तू सतीशला त्रास देऊ नको, ते स्वतः वकिलाकडे जाणार। खरंच? पण कुठे मिळली? हॅपी बर्थडे टू यू सतीश डार्लिंग। हॅपी बर्थडे? ए कोणाचा? तुझा। माझा बर्थडे हॅपी। ए आणि कुणालाही माहिती नाही। ए ती सावत्राई मरू दे, पण माझे बाबा। अरे पण तुझा मामा आहे ना, मामा हबग मामा, त्याला सगळं माहिती। चंद्रकांत शेठ 11 वाजत आलेत, अद्याप आपल्या चिरंजीवांचा पत्ता नाही। मी सतीशला 9 वाजता बोलवलं होतं। हा म्हणजे दीक्षित साहेब आपण ही केस हरणार वाटत का? काय सतीशच्या काही सह्या तुम्हाला हव्या होत्या? हो। आणि उद्या तर तुम्ही परगावी जाणार। डोंट वरी पल्लवी, ही माझी पुतणी पल्लवी, नुकतीच वकिलीची सनद मिळाली आहे। आपण जर हिला आपली केस हँडल करायला दिली ऑन बिहाफ ऑफ मी। नमस्कार। नमस्ते। म्हणजे तुमच्याऐवजी माझी केस ही लढवणार? हो। इम्पॉसिबल। गुंगी गुडिया म्हणून मागे एका महान पंतप्रधानाला देखील तुम्ही हिणवत होतात। वकील साहेब जाऊ दे, पॉलिटिक्स इज नॉट अवर सब्जेक्ट, पण तुम्ही या मुलीला अशी तशी समजू नका। अहो उद्या कोर्टात जर माझ्या विरुद्ध उभी राहिली तर मलाही हरवेल। तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण मी काय करू? उद्या तुमच्या मुलाला कोर्टात पाठवा, काही पेपर्सवर त्याच्या सह्या हव्यात। पल्लवी सी धीस पेपर्स, आय एम शुअर यू विल हँडल दिस केस। याने एक फॅक्टरी विकत घेतली त्यांच्या मुलाच्या नावाने। अच्छा। पण रितसर ताबा मिळत नाहीये।
फॅक्टरी तुमचीच होईल, काळजी करू नका. टुडे 7 फेब्रुवारी इज इन डीड. देन व्हॉट? ओ, मिस्टर सतीशची जन्मतारीख यात लिहिली आहे. मग त्यात काय बिघडलं? म्हणजे अहो, आज तुमच्या मुलाचा वाढदिवस. ओ नो, मी तर विसरलोच. तुम्ही तुमच्या मुलाचा वाढदिवस विसरू शकता? मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सतीश. ये सतीश भाई, केक का? केक. वाढदिवस माझा आणि तो तुम्ही साजरा करताय म्हणजे? हे दुर्बुद्धी तुम्हाला कशी काय सुचली? दुर्बुद्धी? अरे काय बोलतोस का तू? गेल्या 25 वर्षात खऱ्या अर्थानं माझा वाढदिवस एकदा साजरा झाला. प्रकाशच्या घरी त्याच्या आईनी ओवाळलं होतं तेव्हा. आई, तुझ्या लक्षात आहे आज सतीशचा वाढदिवस? खरंच रे, गेली 12 वर्ष झाली तुझी त्याची भेट नाही, तरी तू सतीशला विसरला नाहीस. आई, तूच म्हणतेस ना, हृदयाचे जे धागे तुटता तुटत नाहीत ते आपणहून तोडायचे नसतात, उलट गुंता सोडवून जुळवायचे असतात. 9वीपासून त्याला बोर्डिंग मध्ये ठेवलं, दोघांचे मार्ग भिन्न झाले, पण मी त्याला विसरू शकलो नाही. आई, कदाचित तो मला विसरून गेला असेल. खरंच रे, श्रीमंत माणसं गरीबांना फार लवकर विसरून जातात. पुढल्या आठवड्यात सरस्वती विद्या मंदिरचा रौप्य महोत्सवी समारंभ आहे, अनेक माझे विद्यार्थी जमणार आहेत, कदाचित सतीशी भेटेल. माफ करा, मला ऍडव्होकेट पल्लवी दीक्षितांना भेटायचं, त्या कुठे भेटतील? मीच पल्लवी दीक्षित, काय काम आहे? तुम्ही पल्लवी दीक्षित? हो. माझी कल्पना होती जाडजूड चष्मा, गंभीर चेहरा, कपाळाला आठ्या, भसाडा आवाज. बट यू आर डॅम स्मार्ट. मला वाटतं जज तुमच्याकडे बघूनच केसचा निकाल देत असतील. शट अप, ही पल्लवी नावाप्रमाणे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केस जिंकते, समजलं? आय एम सॉरी. पण तुम्ही कोण? मी सतीश. सतीश म्हणजे चंद्रकांत शेटचे चिरंजीव? दुर्दैवाने. असं का म्हणता? बसा ना प्लीज. ओके, थँक्यू. सॉरी सॉरी. कुठे करायचे सया? बस, थँक्यू. एवढेच? खर तर आज मी हजार एक सह्या करण्याच्या मूड मध्ये होतो. बर, येत्या सोमवारी मला तुमची केसवाली फॅक्टरी पाहिजे. सोमवारी? आय एम सॉरी. हे बघा, मिस पल्लवी दीक्षित, राईट? येस. हे बघा, मी वर्षाच्या 365 दिवसांपैकी 364 दिवस तुम्ही सांगाल ते ऐकेन, पण सोमवारी आय एम सॉरी, कारण मला माझ्या शाळेच्या फंक्शनला जायचं आहे. कदाचित मला तिथे माझा जुना दोस्त भेटणार आहे असं वाटतंय. ओके, नो प्रॉब्लेम. बाय देन. ओके, सी या.
ए माझी पेटी कुठे आहे? कुठे आहे माझी पेटी? नाही इथे नाही. ए माझी पेटी दिसली? दिसली नाही? नाही दिसली? नाही? ओ तुमच्याकडे आहे? हाय तुमच्याकडे? नाही नाही. इ बघ हाय 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 हाय. नाही नाही नाही. कुठे आहे माझी पेटी? कुठे कुठे आहे माझी पेटी? पेटी पेटी कुठे? अरे म्हाताऱ्या, वर जायची घाई आहे का तुला? काय रे थरड्या, कसली कुर्मी आली तुम्हाला? श्रीमंतीची आलिशान गाडीची? शट अप. पेटी माझी? पेटी कुठे? पेटी कुठे? कुठे? या श्राप देवाला तुम्ही का ठोकर मारली बोला? गाडी जरा हळू चालवावी. लेक्चर बंद कर. एक तो वेडा इकडे तिकडे न बघता धावत होता रस्त्याने. तो वेडा असेल, पण तुम्ही शहाण्याला शहाण्यासारखं वागायला नको का? तू मला अक्कल शिकवतो? मला कानफट फोडून टाकेन. प्रकाश काय झालं रे? आणि या गाडीवाल्याने काय केलं? अरे बाबानो काही झालं नाही, उगाच भांडण नको. हो मिस्टर, त्या वेड्याऐवजी मी माफी मागतो तुमची. फक्त झालं. प्रकाश जा आता. तू प्रकाश म्हणजे तुझं नाव देशमुख? हो. पण तू सरस्वती विद्या मंदिर मध्ये शिकत होतास? हो. अरे यार प्रकाश, मी सतीश. सतीश तू? अरे तुझा जीवलग दोस्त लहानपणीचा. काय योगा योगा पहा. अरे तुझ्या भेटीसाठी मी रोज तळमळतोय. आणि मी आणि आपली भेट झाली ती सुद्धा अशी भांडण करतात आणि त्या वेड्यामुळे. बरं कुठे चाललायस तू? शाळेच्या समारंभाला. अरे मी तिथे चाललोय. चल 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 माझ्या बरोबर चल. कम ऑन. आज तुम्हा माजी विद्यार्थ्यांना पाहून मला आनंद होत आहे. आणि आजच्या आनंदाच्या क्षणी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी प्रकाश देशमुख हा एक गीत गात आहे. प्रमाणे रूम नंबर 10 मध्ये सगळी अरेंजमेंट करून ठेवली आहे मी. गुड, थँक्यू. वेलकम. चल ये. ओ वेलकम. थँक्यू. वेलकम. थँक्यू. बस बस बस. सर डिनर इज रेडी. अजून बरेच लोक यायचे वाटत? नाही, आपण दोघच जण. मग एवढं सगळं जेवण? अरे सांगितलं ना, आपण दोघच जण. अरे एवढ्या अन्नात 10-20 गरिबांची पोट भरली असते की रे? कम ऑन दोस्ता, हे गरीब श्रीमंत मजूर वगैरे भंकस इथे नको. आपण आपली फ्रेंडशिप सेलिब्रेट करूया काय? डेटा स्कॉच. प्लीज सतीश, मला याचा आग्रह करू नकोस. मी ड्रिंक घेत नाही. हवं तर तू घे, तोपर्यंत मी बसतो. मग जेऊ वाटल्यास. तू ड्रिंक नाही घेत? बर बर, जेवणानंतर एन्जॉयमेंट चालेल ना? एन्जॉयमेंट? हा म्हणजे ही रीटा आणि ती शबनम. सतीश बंद करे हे सेलिब्रेशन. सेलिब्रेशनच्या नावावर चाललेला हा व्यसनी आयुष्याचा धिंडवडा आहे. प्रकाश प्लीज, मी जिच्यावर मनोमन प्रेम केलं ती ज्योती सोडली तर साऱ्या स्त्रिया मला बहिणी समान आहे. तुझं तिच्याशी लग्न झालंय? नाही, लहानपणीच गाव सोडलं तेव्हापासून भेटली नाही ती. काय सांगतोस काय? अच्छा म्हणजे एकतर्फी प्रेम? हो. आश्चर्य सतीश, इतक्या वर्षानंतर आपण भेटलो. खूप आनंद झाला. वाटलं होतं बराच वेळ बोलत बसू, पण या रंगीत दुनियेची मला सवय नाही रे. माफ कर मला, आपण पुन्हा कधीतरी भेटू. शिट, काय के बसते ऐसी नुक्कड़ के कड़कों को अपना दोस्त बनाते हो? जाने दो ना, हम सेलिब्रेट करते हैं. शट अप, दैट इज नन ऑफ योर बिजनेस. प्रकाश कसा काय वाटला रे समारंभ? छान झाला. सतीश भेटला का? हो. अरे मग तू तर खूप आनंदात असायला हवा होतास, पण मग असा का? वा दोस्त, अरे मी उपाशी पोटी इथे जेवायला आलो तर तू? तू इथं का? येऊ नये. आई नमस्कार करतो. ओळखलं ना मला? मी सतीश. सतीश, शेवटी भेटलास म्हणायचंस. हा प्रकाश सारखी तुझी आठवण काढत होता. तू जेवणार आहेस ना? हो. थांब,
वाढतेस ताट. दुसरं ताट कशाला, हे आहे ना. अरे चालेल ना. ते उंची जेवण सोडून तू इथे भाजी भाकरी खायला आलास. अरे यार तू तिथून निघून गेलास आणि सगळी मजाच गेली. तुला सांगतो ड्रिंक सुद्धा घेतलं नाही, वाटलास वास घे. अरे हे काय, बऱ्याच दिवसांनी भेटलात म्हणून एकमेकांचे मुके घेताय की काय? प्रकाश, हे बावली तू अजून जपून ठेवलीस? हो. एक विचार, तुला राग नाही येणार? विचार ना. नाही, तू आपल्या प्रियसीची बालपणापासून वाट बघतोयस, तिच्यावर मनापासून प्रेम करतोयस, पण काय बोल ना. नाही, ज्योती तुझ्यासारखी वाट बघत असेल. इतकी वर्ष गाठ नाही म्हणून तिने दुसऱ्या कोणाबरोबर हे लग्न केलेलं नसेल. हा, माझी खात्री आहे ती माझी वाट बघत असेल. नक्कीच वाट पाहत असेल. स्त्री जेव्हा मनोमन एखाद्या पुरुषावर प्रेम करते ते प्राणापलीकडे करते, आणि एवढंच नव्हे तर तोच पती जन्मजन्मी लाभावा म्हणून वटसावित्रीचं व्रत करते. गंगेप्रमाणे पवित्र आहे. पुन्हा जर तिच्या विषयी काही बोललात ना तर याद राखा मी तुम्हाला काय करशील करीन. ज्योती, ज्योती अगं जाऊ दे ग. अगं त्यांच्याशी कशाला भांडतेस? अगं पण अगं जगाच्या तोंडाला हात लावता येतो का? ज्योतीचे बाबा तुम्ही परत या. तुम्ही नाही आलात तर मी या जगात राहणार नाही. मी या जगात राहणार नाही आई. मी राहणार नाही डॉक्टर साहेब. हे बघ, आधीच त्यांच्या शरीरात शक्ती नाही, काहीतरी मनस्ताप झालेला दिसतोय. यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला हवं. हॉस्पिटल? होय ज्योती, त्याशिवाय काही सांगता येणार नाही. येऊ मी. नमस्ते मालक. नमस्ते मालक. बरेच वर्क करत कामाला. मॅनेजर, हा उद्धट कामगार कोण आहे? तो प्रकाश. अरे प्रकाश, तू यांना ओळखलं नाहीस? अरे हे आपल्या फॅक्टरीचे नवे मालक. नमस्ते मालक. अरे सतीश, तू शबाब. मॅनेजर, याला जर नीट समजावून सांगा. मी जसा फॅक्टरीचा मालक आहे तसं सतीश मालक आहे. त्याला आरे तुरे केलं मला अजिबात चालणार नाही. पण बाबा सॉरी. नमस्ते छोटे मालक. बाबा काय झालं तरी तो माझा मित्र आहे. असेल हे बघ, मैत्री किंवा चाकरी या दोन पैकी एक गोष्ट स्वीकारायला सांग त्याला. बाबा त्यानं उरलेली फॅक्टरी दाखव. मॅनेजर तुम्ही माझ्याबरोबर चला. मागच्या दोन महिन्याच्या पेमेंट स्लिप्स मॅडमना दाखवायचे. ओके सर. हो मिस्टर चंद्रकांत, त्याचे झेरॉक्स मला पाठवून द्या. ओके गो अहेड, चला. आफ्टर यू सर. सॉरी. हॅलो, कोण आहे? रीटा बोलतीय. हे बघ, भाचे रावांना नवा माल हवा आहे, संध्याकाळपर्यंत पाठवून दे. अरे हमेशा कोरा माल कसा मिळणार मामा? तो तुझा बिझनेस आहे, माझा नाही. नाहीतर मला दुसरीकडे जावं लागेल. अच्छा ओके.
चा गुच्छ तयार नाही केला मॅडम आज. पण का अहो बाई, आता तुम्हाला काय सांगायचंय. अहो तिच्या आईला इस्पितळात ठेवले, बिचारी पैशाच्या लय फिकिरीत आहे. आता आम्ही समजाने जरा वर्गिणी गोळा करून तिला पैसे दिलं, पण तेवढ्यावर भागत होय. ज्योती, हे गे 200 रुपये. नको नको. हे ग, अगं मदत म्हणून. पण उद्या 500 दे. फार उपकार होतील तुमचे. अगं नाही ग, फक्त माझं एक काम करायचं. कोणतं काम? संध्याकाळी फक्त एकाचा पलंग सजवायचा, बस. पलंग सजवायचं हनीमून साठी? मामा, हे मामा, आज कोणतं पाखरू येणार आहे? इटाचा फोन आला होता, गावडान पाखरू येत हातळायला लाईक. गावरान साहेब. हो 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 त्या. अरे पाखरू नाही, फुलपाखरू आहे. चल मी निघतो. मी आहे खालतीच. चल ये ये. हाच पलंग सजवायचा आहे ना? एक मिनिट जरा होऊ दे ना. तू घेणार? हे असं मी काही घेत नाही. ती बाटली घ्या, तुम्हीच बाहेर जा. पलंग सजला की मग या. पण तू एकटी कसा पलंग सजवणार? म्हणजे? अगं पलंग सजवायचा म्हणजे म्हणजे तू आणि मी या पलंगावर. तुला 200 रुपये दिले आणि त्या रिटायला कमिशनचे 500 रुपये दिले, तर काय फुकट? नाही साहेब, रिटाने मला 200 रुपये दिले, पण या कामासाठी नाही साहेब, मला सोडा. ओके ओके ओके, ठीक आहे. मग मला माझे पैसे परत दे. परत दे पैसे. पैसे नाहीत माझ्याकडे. कुठे चाललीस तू? प्रकाश. हा प्रकाश कोण आहे? ए घाबरू नकोस, खरं सांग. माझा बालपणीचा मित्र. आमचं लग्नही ठरलंय, पण आम्ही गाव सोडलं तेव्हापासून. अच्छा, म्हणजे तू तू ज्योती? प्रकाश तुला भेटला नाही? पण हे सगळं तुम्हाला कसं ठाऊक? नाही नाही, मी तुला नंतर सांगतो. मला सांग, त्या रिटाने तुला 200 रुपये कशासाठी दिले होते? माझी आई खूप आजारी आहे, हॉस्पिटलमध्ये. रिटाने ते पैसे मला मदत म्हणून दिले होते. म्हणाली एकाचा पलंग सजवायचा. मी फुलवाली, फुलं घेऊन आले. मला वाटलं कुणाचं तरी लग्न वगैरे असेल. प्रकाश, यात तुझ्या हातावरच्या नावाने वाचवलं, नाहीतर आज काय. तू चल माझ्या बरोबर. कुठे? तुझी आई आजारी आहे ना, हॉस्पिटलमध्ये आहे ना. चल 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 ये. डॉक्टर डॉक्टर, तुम्ही हिला जनरल वॉर्ड मधून स्पेशल वॉर्ड मध्ये न्या.
डोंट वरी पैशाची काळजी करायची नाही मी आहे ना हे माझं कार्ड हिची आई आय एम सॉरी माझी आई लवकर बरी व्हायला पाहिजे अरे प्रकाश आजचा पेपर पाहिलास का रे अरे यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पारितोषिक कोणाला मिळाला माहितीये कोणाला अरे एका ज्योती नावाच्या मुलीला हे बघ ज्योती प्रकाश मला शंका वाटते ही तुझी ज्योती तर नाही ना ऐक आज सकाळी चालले हॉस्पिटल मध्ये गेलो होतो बिल पेड केलं फार उपकार झाले मी तुला बहीण मानले ना मग भावाचे उपकार मानतात गधडे बर बर भाऊराया चहा ठेवू का सरबत घेणार नाही काय नको मला मातोश्री माझ्या बहिणाबाईला जरा घेऊन जाऊ का कुठे रे कळेल चल मी जाऊन येते बर अरे सतीश मला तू इथे का बोलवलंस आणि ह्या कोण ओळख बघू हे दादा तुझं आपलं काहीतरीच हे मला कसं ओळखतील यांनी मला कधी पाहिलं सुद्धा नाही यांनी तुला कधी पाहिलं नाही असं कसं म्हणतेस तू प्रकाश अरे प्रेयसीचा चेहरा नेहमी हृदयात असतो बघ म्हणजे ही ज्योती प्रकाश मी जरा निघू योनर आरोपीने गुन्हा केलाय तोही बलात्काराचा बलात्कार तेही एका अश्राप आणि कोवळ्या मुलीवर आरोपीने किती शोक करून आपण तो गुन्हा केला नाही असं म्हणू दे हवं तर आरोपीच्या वकिलांनी आरोपी निर्दोषी असं सांगू दे पण योनर पुराव्यानिशी आरोपीवरचा गुन्हा सिद्ध होत आहे आणि मला असं वाटतं अशा आरोपीला केवळ 6-7 वर्षाची जेची सजा देऊन उपयोगी नाही तर याच्या सगळ्या मुर्दाड गुंडाला रस्त्यावर भर चौकात हंटरने मारायला हवं ऑर्डर 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 या केसचं स्टडी केल्यावर आढळून येतं की आरोपी हा 100% अपराधी आहे वकील मिस पल्लवी दीक्षित सांगतात त्याप्रमाणे आरोपीला भर चौकात चापकानं मारण्याचा कायदा आपल्या घटनेत नाही तथापि आरोपीनं दंड म्हणून 10,000 रुपये कोर्टात भरावेत शिवाय हे कोर्ट आरोपीला 4 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा देत आहे दादा कुमार त्या वकिलीन भाईचा नक्षा उतरवायचा आणि मगच मला जेल मध्ये भेटायला यायचं समजलं दादा कॉंग्रॅट्स अभिनंदन मिस पल्लवी आज तुम्ही स्वतःच्या बुद्धिमत्तेने ही केस जिंकलीत अभिनंदन सॉरी मिस्टर सतीश कोर्टात मद्यपान करून येणं हा गुन्हा आहे आणि एका गुन्हेगाराकडून मी अभिनंदन स्वीकारू इच्छित नाही पण काय भाचेराव आज बेत काय
आमचा तिसरा पेग सुरू झाला तरी अजून तुमचा पहिला पेग संपत नाही का बात काय नाही मामा मामा आज नको असं वाटतंय नशे आलाय मामा तू पी मी निघतो अरे पण सतीश अरे तू किलन भाई तुम्ही कोर्टात जरी वागणं असलात ना तरी आणि अचानक अशा रात्री एकटेच माझं चुकलं अंकल म्हणत होते थांब आपण बरोबर जाऊ पण आय एम सॉरी मी त्यांचं ऐकायला हवं होतं तुम्ही ऐनवेळी धावून आला नसता तर थँक्यू व्हेरी मच आज सकाळी कोर्टात अभिनंदन स्वीकारलं नाही आणि आता मदत स्वीकारली थँक्यू व्हेरी मच चला कुठे ही मुलगी पल्लवी अगं तुझ्या मागून निघून मी घरी पोहोचलो आणि तुला एवढा उशीर अगं होतीस कुठं आणि हा कोट कुणाचा अंकल शॉर्टकटने घरी यायला निघाले पण वाटेत गुंडांनी माझी गाडी अडवली काय ऐनवेळी सतीश धावून आले मग त्यांच्यामुळे माझी आबरू वाचली त्यांनीच मला इथपर्यंत आणून सोडलं माझं डोकंच काम करेन असं झालंय का काय झालं अगं तो सतीश त्या प्रकाशच्या नादी लागून पार बिघडून गेलाय बिघडून गेलाय म्हणजे दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही ना पण असं जर झालं तर सतीशला नालायक नादान ठरवून या इस्टेटीची कायदेशीर वारस कशी काय होणार मी ते काही नाही सतीश 24 तास नशेतच राहायला हवा तर आता त्याला काय बॅटलीन दारू बाजू का मी हे बघ ते तुझं तू काय करायचं ते ठरव प्रकाश खऱ्या निर्वयाच्या प्रेमाची शोधात असताना मला नेहमी पल्लवीचा चेहरा का दिसतो तिला माझं प्रेम कसं सांगू अरे ती खाष्ट वकील आहे खाष्ट काय मी तिला नुसतं आय लव असं म्हटलं तरी ती मला 4-5 वर्षे खडी फोडायला पाठेल हॅलो हॅलो मी पल्लवी बोलतेय तुमचा कोट परत करायला मी तुमच्याकडे येऊ का तुम्ही माझ्याकडे येता माझा कोट कास करूया संध्याकाळी हॉटेल गुलमोहर वर भेटूया
कोर्टात सोडून आपण कुठेही भेटू. ठीक आहे. ओके बाय. ओके बाय. हा घ्या तुमचं कोट. ओह थँक्यू. बघा तुमच्या सगळ्या वस्तू व्यवस्थित आहेत ना, म्हणजे चिठ्ठी, पैसे, चपाटी. चिठ्ठी याच्यामध्ये एक पत्र होत. माय गुडनेस. घाबरू नका, कोट लॉन्ड्री देताना मी हे पत्र काढून ठेवलं होतं. थँक्यू. त्या पत्राचं उत्तर त्याच्या मागे. माझे तर काहीच हरकत नाही. अहो म्हणजे आम्हाला घरचाच वकील मिळणार. मग साखरपुडा केव्हा? लवकरात लवकर मुहूर्त बघून करून टाकूया. हा नाही म्हणजे चंद्रकांत साहेब, तुमच्या मिसेस ना हे लग्न पसंत नाही का? आता सतीश आणि पल्लवी या दोघांनीच निर्णय घेतलाय. हो ना. आता आरोपी आणि फिर्यादी या दोघांनीच कॉम्प्रोमाइज केलं तर जजला विचारते कोण. हो. अगं पण तुला एवढं रागवायला काय झालं? रागवू नको तर काय पेढे वाटू. तिकडे तो सतीश तुझ्या तावडीतून सुटत चाललाय, आणि तो प्रकाश आणि ती पल्लवी. त्या पल्लवीच्या वकिली शहाणपणा पुढे तुझे मूर्ख डावपेच लागू पडतील. दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. सतीश तर लग्न होईल तेव्हाच ना. मी काय सांगतो ते ऐक. सतीशचा साखरपुडा होईपर्यंत त्याच्याशी प्रेमानं वाग. तुला त्याला रामाप्रमाणे वनवासालाच पाठवायचंय ना. मग काम काही काहीच करायचं, पण आव कौशल्यचा आणायचं. वा प्रकाश वा, घरी निमंत्रणासाठी गेलो तर कुलूप आणि तू इथे बसलेलास. तुला लाज नाही वाटत लग्न आधी सासूरवाडीत आहेस? त्याचा मुक्काम लहानपणी बी सासूरवाडीतच असायचा, नाही का गराधा? हो ना. पण सतीश तू घरी कशाला गेला होतास? कसला आमंत्रण म्हणालास? तुझ्या आणि ज्योतीच्या लग्नाचं. काहीतरीच काय सतीश दादा, खरं काय ते सांगून टाक ना. अगं येत्या 11 तारखेला माझा साखरपुडा आहे पल्लवी बरोबर. अभिनंदन. ठीक आहे, पण एक लक्षात ठेव, आपल्या दोघांचं लग्न एकाच मांडवात आणि एकाच वेळी व्हायला हवं. काय बहिणा बाई? काय ज्योती? तुमच्या लग्नाच्या येळेपत हिचे वडील परत यावेत आणि तुमची पेटी परत मिळावी. आम्ही तुम्हाला एकदा सांगितलं ना की केशवदादा सुखरूप परत येऊ देत. आमची पेटी गंगारपण झाली असं समजते मी. सतीश आम्ही येऊ बरं का तुझ्या साखरपुड्याला? नमस्कार. नमस्कार. अरे वा. बँकेत 1,00,000 रुपयाची अफरातफर करणाऱ्या शामरावांची बायको ना तू? शटअप. शटअप म्हणजे तू त्यांचा मुलगा. चला आज चला, जमलेल्या लोकांशी परिचय करून देतो. लोकांनाही कळू दे की चोर समाजात कसे उजळ माथ्याला वावरतात ते. मामा प्रकाश मागे फिर, आता एक शाळेत थांबायचं नाही आपल्याला. चल घरी जावा. जावा शुभास्ते पंथानः संतु सर्वे संतु निरामयः. लेडीज अँड जेंटलमन, वेलकम एव्हरीबडी. तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आज माझा मुलगा सतीशाचा साखरपुडा आहे आणि त्यासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत. पण त्या अगोदर एक घोषणा करू इच्छितो. इतके वर्ष कोर्ट कचेरीमध्ये अडकलेली माझी फॅक्टरी आता सर्वस्वी माझ्या मालकीची झालेली आहे. ही केस मी कोर्टात जिंकलेली आहे आणि याचं श्रेय दीक्षित वकील आणि माझी भावी सून पल्लवी यांना जातं. यस, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की माझी सून, आय मीन भावी सून, ही एक अतिशय हुशार वकील आहे. अशा शुभप्रसंगी ही फॅक्टरी सोल प्रोप्रायटर म्हणजे माझा मुलगा सतीश याचा स्वाधीन करतोय. गिव्ह हिम अ बिग हँड. सतीश थांबा.
लग्नाचं वचन दिलं आणि तो फसवताय, हिच्याशी लग्न करताय? कोणी वचन दिलंय? मी वचन दिलं? कधी दिलं? केव्हा दिलं? मामा आ, हिच्या कानाखाली दोन आवाज काढा आणि फेकून द्या बाहेर. असं मला लग्नाचं वचन दिलं, मी तुला माझं सर्व काही दिलं आणि का मला दिवस गेले तर मला हकलू लावायची भाषा करतोस? लोक हो, तुम्ही मोठी लोक आहात, कुणी वकील कुणी जज, तुम्ही तरी मला न्याय द्या हो. तू एक स्त्री आहेस, तू तरी माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर. मिस्टर चंद्रकांत, हा काय प्रकार आहे? काय गए, सतीशने तुला फसवलं, याचा काही पुरावा आहे का तुझ्याजवळ? पुरावा? मला सांगायची लाज वाटते, पण माझ्या बेबी साठी मला लाज सोडावी लागते. दाखवते ना पुरावा. सतीश, व्हाट इज दिस? दिस इज ऑल ब्लॅकमेलिंग. नो नो, आय हॅव नॉट कम फॉर मनी. मला आधार हवाय, माझ्या पोटात वाढणाऱ्या तुझ्या बाळाला बाप हवाय. हे 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 खोटे, हे साफ खोटे. अरे काय खोटे, ही बाई खोटी, हिचे डोळ्यातले अश्रू खोटे, हे हे फोटो खोटे. सांग ना. चला अंकल, या नीच माणसाशी मी कधीच लग्न करणार नाही. बरं झालं लग्न आधी कळलं हे. चल पल्लवी. पल्लवी प्लीज मत ऐक तू. थांब मुली, मला तुझी खरच खूप दया येते ग, पण काय करू मी. आता जा तू, या गोष्टीवर आम्हाला खूप विचार करावा लागेल. खरे सांगते आई साहेब, मी आत्महत्याच करणार होते, पण माझ्या पोटातलं मूल. जा म्हणून सांगितलं ना, निघ आता, सगळं तुझ्या मनासारखं होईल. सतीश, माझ्या तोंडाला काळं फासलंयस तू, यापुढे मला तोंड दाखवू नको. आई साहेब, आउट. यू आर ग्रेट हा भाऊराया, शकुनी मामाचे फासे काय अगदी मस्त टाकलेस बघ. पण मी माझं कौशल्याचं नाटक कसं काय केलं रे? पण मला भीती वाटत होती. का? ती पनवती आली होती ना प्रकाश, आईला आणि ज्योतीला घेऊन. ज्योतीने जर रिटाला पाहिला असतं ना तर आपण गेलो होतो बाराच्या भावात. ते तर बरं झालं की मला ते बाहेरच भेटले, परस्पर फुटवलं त्यांना. ए, ती रेटा आपल्याला डोईजड तर होणार नाही ना? कधी ना कधी तिचाही बंदोबस्त करावाच लागेल. आता मात्र सतीश यांच्या नजरेतून कायमचा दूर होईल बघ. झालाच पाहिजे. अरे हे कोण? अरे हे तो छोटे मालक. आपण यांना घरी घेऊन जाऊया. हो चला, चला सावकार. बुटन काढू नकोस. वेटर दर. प्रकाश तू. आई तुम्ही. प्रकाश मी इथं कसं आलो? तू रस्त्यात बेशुद्ध होऊन पडला होतास, खूप प्यायला होतास तू सतीश. मी खूप दारू प्यायलो होतो, रस्त्यात पडलेलो होतो, तशा अवस्थेत तू मला इथे घेऊन आलास बेशरम. अरे मला तिथेच का नाही टाकून दिलंस तू? सतीश. प्रकाश जाऊ दे त्याला, बाहेरच गोंधळ करू दे. मी रस्त्यावर पडलो, गटारात लोळलो, मोटर खाली चिरडलो तरी तरी मला चालेल. प्रकाश हे माझं श्रद्धास्थान आहे, हे घर मंदिर आहे. तुझी आई
देवी आहे देवी देवी आणि त्याच देवी पुढे दारू मागताना तुला लाज वाटली नाही अरे माणसं देवळात जातात ती चुकलो तेव्हा मला क्षमा कर पर तसं कधी वागणार नाही हे सांगण्यासाठी पश्चातापाचे अश्रू घेऊन जातात आई पण खबरदार आपल्या दारुड्या तोंडाने मला आई म्हणून हाक मारशील तर मी तुझी आई नाही बरोबर आहे तुमचं माझी आई माझ्या लहानपणीच गेली मला जन्म दिला आणि गेली मला असं उघड्यावर एकट टाकून नाही तर मी हे आपल्या व्यसनी जीवनाचं स्पष्टीकरण तू माझ्या समोर करू नकोस उघड्यावर कोणी पडत नाही ऐन तारुण्य याच्या वडिलांचं छत्र दैवानं हिरावून घेतलं मी एकटी पडले पण मी जीवनाचं कर्तव्य तर विसरले नाही ना दुःखाला सुद्धा मी सामना देत राहिलीच ना आपली नीती आपले संस्कार तर मी विसरले नाही ना अगं आई सतीशचं म्हणणं तरी ऐकून घे हे बघ प्रकाश तुझ्यामुळे हा सुधारणा कधीच शक्य नाही आणि एक दिवस मात्र तूही याच्यासारखा दारुडा व्यसनी राक्षस बनशील हे मला सहन होणार नाही तुला आई हवी की मित्र याचा निर्णय तूच घ्यायला हवास सतीश ए खड्ड्यात गेली मैत्री खड्ड्यात गेली या जगात सगळीकडे माझे शत्रू आहेत त्याच्यात आणखी एक तुझी भर पडली असं समजेन मी सतीश वेटर 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 एक लार्ज घेऊन ये साहेब आपलं काल रात्रीचं बिल पण राहिलं हे बघा तू मला बिल देतोयस बिल अरे बिलावरचा आकडा न बघता मुठी भरभरून मी तुम्हाला पैसे दिले आणि तू माझ्याकडे पैसे मागतोस मॅनेजर ए मॅनेजर काय माफ करा साहेब पण काय करणार तुमच्या वडिलांचा फोन आला होता त्यांनी असं बजावलंय कि तुम्हाला उधार काही देऊ नये त्यांची जबाबदारी नाही काही अच्छा म्हणजे बाबांनी असा फोन केला होता तर अधर्माने वागू नकोस तुझा सत्यानाश होईल अधर्माने वागू नकोस तुझा सत्यानाश होईल अरे जा रे सत्यानाश करणार आहे हे तुझी पेटी चोरली म्हणून तर करोडपती झालोय मी बाबा तू माझ्या परवानगीशिवाय माया खोलीत आलास का बापाला भेटायचं तर मुलाला परवानगी घ्यावी लागते कोण मुलगा मला कुणी मुलगा नाही माझा मुलगा मेला बाबा काल शहरातल्या प्रतिष्ठित लोकांसमोर माझ्या इज्जतीचा लिलाव केलास तू पण त्यात माझी काही चूक नव्हती चूक तुला जन्म दिला ही सगळ्यात पहिली आणि मोठी चूक केली मी आणि जन्म दिल्यावर वाटेल तसे लाड केले शेफारून ठेवलं ही दुसरी चूक लाड केले तुम्ही नाहीतर काय दारूच्या बाटल्या फोडायला त्या नाचणाऱ्या पोरींच्या अंगावर पैसा फेकायला आला कुठून तो तुझ्या कमाईचा होता का बाप कमाईचा होता बाप कमाईचा ते नाता संपलाय आता म्हणून आमच्या तीर्थरूपानी हॉटेलमध्ये फोन केला होता की याला काही उधार देऊ नका मी सांगितलं होतं त्यांना तसं करायला काही म्हणणं आहे तुझं त्यावर ठीक आहे ओके उधार बंद ठीक आहे कॅश पैसे द्या मिळणार नाहीत चाला लागेतून तोंड कळगर इथून तुम्ही पैसे देणार आहात की नाही 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 ठीक आहे मी कोर्टात जाईन आणि वारसा हक्काने वसूल करेन मी अरे भाच्या कोर्टात जायला केस लढवायला पैसे लग आणि तुझा मामा तर तुझ्या जीवावर जगणारा मग शांतपणे विचार करून निर्णय घे तुला दारू पिऊन 24 तास तरी झाले असतील ना बाटली सीप घेत घेत विचार कर जा जा आपल्या रूम मध्ये जा त्यावर मी येतो
तो जर खरच कोर्टात गेला तर? कोर्टात वकिलाला पैसे द्यायला लागत नाही, ती पल्लवीला दारात तरी उभी करेल काय फुकट वकील करायला? पण तो कावेबाज प्रकाश आहे ना त्याच्या पाठीशी, आणि त्याच्या पाठीशी सगळे कामगार। प्रकाशच्या पाठीशी सगळे कामगार? म्हणजे काही दिवसांनी फॅक्टरीचे मालक तुम्ही नव्हे तर प्रकाश कामगार आणि सतीश? नाही असं होतं कामा नाही। म्हणूनच मी सांगतो ते ऐका। सतीश, अरे बाप लेकाचं भांडण कोर्टात का जातं कधी? ते घरातल्या घरातच मिटायला हवं। हे बघ, मी तू म्हणशील तेवढे पैसे तुला देतो, पण जे काय प्यायचं ते आपल्या घराच्या चार भिंतीत बसून। आणि दुसरी गोष्ट, उद्यापासून पहिल्यासारखं तू फॅक्टरीचं काम सांभाळायचं। काय बाबा? यंग मॅन आफ्टर ऑल यू आर माय सन। हा, पण मी तुझी परीक्षा बघणार आहे, फॅक्टरीचा कारभार कसा चालवत असायची। अरे माझ्यानंतर सगळे स्टेट कुणाचे? तुझे। हा, पण मला एक वचन हवं तुझ्याकडून, उद्यापासून फॅक्टरीमध्ये तू मालकासारखं वावरायला हवंयस। संपूर्ण कामगारांवर तुझा वचक असायला हवाय। अरे ते नोकर आणि तू मालक, आणि या नोकरांमध्ये प्रकाश सुद्धा आला। काय प्रकाशची आणि माझी मैत्री संपली? संपायलाच हवी। कारण साखर पुड्याच्या दिवशी रिट्याला पाठवणारा तोच होता। मामा काय बोलतोस काय तू? हे कारण रिटाचे आणि तुझे संबंध होते हे फक्त त्यालाच ठाऊक होत। सेलिब्रेशन कळलं फक्त त्यालाच, आणि त्याच्या या कृष्ण कारस्थानांचा मला संशय आला म्हणूनच मी त्याला हकलून दिलं। मी हकलून दिलं, मी प्रकाशला, राधाक्काला, ज्योतीला। अरे त्याचा बाप चोर होता, चोर। बँकेत लाखाची अफरातफर केली होती त्यांनी। मामा आणि त्या प्रकाशची आई मला संस्काराचे धडे देते, मला काय सारी दुनिया आहे। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। पी सतीश, पी। पी फार सतीश आणि एस फार सोडा। मला बोलवलं होतं पण सर। हा, ते प्रकाशचं काय झालं? त्याने तो लेट मार्क स्वीकारला? येस सर। गुड। पण त्यांनी कामगारांच्या बोनससाठी निवेदन दिलं होतं सर। बर मग सर, आपण कबूल केलं होतं की बोनस देऊ म्हणून। कधी, केव्हा, कुठे? ए सब झूठ है। हे बघा ते निवेदन फाडून टाका, निघा तुम्ही। येस सर। असं करू नकोस। अरे काही दिवस देतो देतो म्हणून जुलमत रा। मामा मला हा खोटेपणा अजिबात पसंत नाही। अरे पण तू हा असा एकदम निर्णय घेतला तर कामगार बिथरतील, संप करतील। मामा हा संप मी चिरडून टाकेन। कोणाची माय व्याले माझ्यासमोर संपाची भाषा करायची? सतीश शट अप। आय से शट अप, तुला लाज नाही वाटत? मालकाला अरे तुरे करतोस। अरे पण सतीश तूच तर म्हणाला होतास की पण आपली मैत्रीच नाही तर त्याचा काय उपयोग? आणि एक लक्षात ठेव, मी इथे मालक आहे आणि तू नोकर आहेस। बर मालक, मी अशासाठी आलो होतो बोनसच्या मागणीसाठी। मिळणार नाही, एक छदाम सुद्धा मिळणार नाही। ठीक आहे, आता मी जातो। कदाचित तुमची मनस्थिती ठीक नसेल, मला आत्ताच कळलं तुमचा साखरपुडा मोडला म्हणून। माझा साखरपुडा मोडला म्हणून खरं म्हणजे मला दुःख व्हायला हवं होतं, आणि तुला आनंद कारण माझा साखरपुडा तू मोडलायस। सतीश काय बोलतोस तू? अरे वा। अरे वा, आधी पाठीवर वार करायचा आणि नंतर मलमपट्टी करायची, हे दुटप्पी धोरण मला अजिबात आवडत नाही। आय हेट यू। आय से गेट आउट, गेट आउट। अरे हा।
ज्योती तर तुझे आहेच, आता माझा साखरपुडा मोडलाय, पल्लवी सुद्धा मोकळी आहे, तेव्हा सतीश अशा 56 पल्लव्या मिळतील, 56। अरे प्रकाश काय झालं मागण्यांचं? अरे तुझ्या हाताला जखम, मालकानी तुला मारलं बिरलं की काय? तसं असेल तर इतका जबाब पत्थर से। ए थांबा, अशी कसली गडबड करू नका। ही जखम मालक आणि नोकर यांच्यातल्या भांडणाची आहे की दोस्तीला तडा गेला म्हणून आहे हे मला आधी कळू द्या। वकील साहेब पेपर वाचले तुम्ही? हो। तुमच्या मुलाचा इस्टेटीवरचा वारसा हक्क रद्द करून महिना काही पगारावर त्याची नियुक्ती करणे आणि सतीश जोपर्यंत प्रामाणिकपणे नोकर राहील तोपर्यंत। म्हणजे मालक असून नोकरासारखा पगार मिळणार तुमच्या मुलाला? थोडा थोडका नाही, महिना 15,000 रुपये, दिवसाला 500 रुपये मोजणार मी या मालक नावाच्या नोकराला। म्हणजे एवढे पैसे त्याच्या दारूला आणि चायनीला, म्हणजे पोरीबाळीना पुरतील असं मला वाटतं। तुमची काय हरकत? पण मिस्टर सतीश यांचा वारसा हक्क एकदम रद्द करणं मला अन्यायाचं वाटतं। व्हॉट डू यू मीन? तो सतीश तुझ्याशी कसा वागला हे विसरलीस? अजूनही त्याच्याबद्दल तुला सॉफ्ट कॉर्नर वाटतो? व्हाय? आय एम आस्किंग यू व्हाय? अंकल, स्त्री आयुष्यात एकदाच प्रेम करते आणि मी ते सतीशवर केलं। नाही, माझं त्याच्याशी लग्न होऊ शकलं म्हणून काय झालं? ज्यानं तिला माझ्या आधी लग्नाचं वचन दिलं, जिला त्याच्यापासून गर्भ राहिला, त्या रिटाची, तिला होणाऱ्या बाळाची मी चिंता वाहू नये। पल्लवी तुला काय म्हणायचंय? माझ्याऐवजी रीटा तुमची सून व्हायला हवी आणि तिला होणाऱ्या बाळाला तुमचा आणि सतीशचा वारसा हक्क मिळायला हवा। इम्पॉसिबल। रीटा म्हणजे ख्रिश्चन, ती आपल्या धर्माची नाही म्हणून तिला तिचा हक्क मिळू नये? अहो, सर्वधर्म समभाव हे काय व्याख्यानापुरतं असावं? मिस्टर चंद्रकांत, हे स्त्रीमुक्तीचे दिवस आहेत आणि मी एक विफल प्रेयसी जरी असले ना तरी एक स्त्री आहे। मी रीटाला न्याय मिळवून देईन। रीटा तुमच्या घरची सून व्हायला हवी आणि तिच्या उदरी जन्म घेणाऱ्या बाळाचं पितृत्व सतीशने स्वीकारायला हवं आणि पर्यायाने आजोबा म्हणून तुम्ही पण। इम्पॉसिबल। आय विल मेक इट पॉसिबल। मी रीटासाठी कोर्टात लढेन। पल्लवी! अंकल, कदाचित तुमच्या विरुद्धही लढेन पण रीटाला न्याय मिळवून देईन तरच नावाची पल्लवी। इम्पॉसिबल। अहो, रीटा आणि या घराची सून कसं शक्य आहे? आता तुम्हीच सांगा, प्रकाशनं चोखून टाकलेलं हे उसाचं चिपाडत जर सतीशला आवडलं तर त्याला मी तरी काय करू? पण तुम्ही निश्चिंत असा, मी बघतो रिटाला। वा रिटा, तूने कर दी कमाल और साखर पूड़े में उड़ा दी धमाल। अच्छा तो फिर कर दो ना मुझे माला माल। करू ना करू? तू नुसतं करू ना म्हणत असतोस। पहिले 1,500 रुपये दिलेस, नंतर बाकीचे दिलेच नाहीस, ते देणार आहेस ना तू? नाही, तुला 25,000 रुपये देऊनही तुझं थोबाड नेहमीसाठी बंद होईल की नाही याचा विचार करतोय। म्हणजे तू नंतरही मला ब्लॅकमेल करायला मागे पुढे पाहणार नाहीस याची मला खात्री वाटते। आणि समजा केलं तर? नाही नाही, म्हणजे अडी अडचणीला 5-10,000 मागितले तर देणार नाहीस का तू मामा? देईन ना देईन, 5-10,000 काय गे, आधी हा ग्लास भरून आण, घशाला कोरड पडले माझ्या। पाच दहा हजार देत ना देत। तुझ्या सारख्या मुलीला माझ्या घरात थारा नाही। चालते हो पहिल्यांदा, चालते हो। अगं काय झालं? कोण गही? आई, हीच ती चंडाळी, हिनेच सतीश दादाचा साखरपुडा मोडला। ए गाभवाने चल,
नीट नाही तर मी तुला अगं ज्योती थांब जरा अगं नाही आई आज मी तिला सोडणार नाही अगं असं काय करते ती काय म्हणते आई आई सर मला मरणच यायचं असेल तर तुमच्यासारख्याच्या पुण्यावंताच्या घरात येऊ द्या हो त्या पापी सैतानच्या हातात नाही मरायचं पापी सैतान कोण आई सर सांगते सगळं सांगते मी वेल मालती बाई ओ मालती बाई आले आले जिताई साहब आम्ही कोर्टात जाऊन येतो घर सांभाळ हां गुड आपल्या सतीशचं दुःख विसरून तू आपलं कर्तव्य करायला निघालीस बोल सटवे बोल माझ्या सतीश दादाचं आयुष्य बर्बाद केलं आणि आता हिचं आयुष्य बर्बाद करतेस खरं सांग नाही तर मी तुला काय करतेस हे काय छातीस विचारिला मल्लवी बाई मी चुकले मला माफ करा हो सतीशने मला मॅरेजचं वचनही दिलं नाही आणि मी प्रेग्नंटही नाही हो काय हो तुमचं आणि सतीशचं लग्न होऊ नये अशी काशीनाथ मामा आणि शशिकला बाई यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी मला पैसेही दिले होते पण का माझ्यात काय दोष आढळला त्यांना नाही दोष तुमचा नाही त्यांना माझ्या भावाला सतीशला दोषी ठरवायचं आपल्या इस्टेटीवरचा वारसा हक्क रद्द करण्यासाठी बदनाम करायचं त्याला ओ आय सी आणि आणि या बाईसाठी मी कोर्टात सतीश विरुद्ध दावा लावणार होते वकील सुद्धा भावनेच्या आहारी जाऊ शकतो पल्लवी रीटा तू जे काही आता सांगितलंस ते स्वतः लिहून देशील हो काय वाटेल ते लिहून देईन हो पण माझे प्राण वाचवा हो हलकट काशीला माझं तोंड कायमचं बंद व्हावं म्हणून माझा खून करणार होता हो काय तुझा खून पण करणार होता काल रात्री श्रीटाला मारणार होतो सुटली साल खून काशीनाथ काहीतरीच काय अगं ती मेली तर लोकांना वाटणार की तिचा खून सतीशनाच केला म्हणून सतीश उद्या तुझा सत्व परीक्षेचा दिवस आहे हो पण कामगारांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर संप अटळ टाळेबंदी मरले साल्यांना भुकेंनी तर मी काय म्हणत होतो कामगारांना उपाशी काय मारायचं त्यांचे हक्क आपण त्यांना देऊया ना एवढ्या पैशाने आपलं काय बिघडणार आहे नाही आपलं फारसं बिघडणार नाहीये पण त्यामुळे प्रकाश डोईजड होणार आहे जरूरीपेक्षा जास्त डोक्यावर बसू द्या आपण त्याला साम दाम दंड भेद यातल्या कुठल्याही उपायानं प्रकाश कंपनीमध्ये नको नाही समजा प्रकाश कंपनीतून गेला तरी त्याच्या जागी दुसरा कुणीतरी नेता येणारच पण तो आपला असेल आणि त्याचं नाव आहे राजा म्हणजे प्रकाशला हकलायला हवाय आई मी ही नोकरी सोडावी म्हणतो या जखमेला भिऊन तसं नाही आई पण नोकरी आणि सतीशची मैत्री यामधील कात्री जीवघेणी आहे तू नोकरी सोडून मोकळा होशील रे पण ज्या कामगारांनी विश्वासाने तुझ्या खांद्यावर मान टाकली त्यांचं काय काय वाटेल त्यांना पण अशा वेळी मी काय करू भावना बाजूला ठेव आणि कर्तव्याचं आचरण कर जो कर्तव्य विसरला तो स्वतःचं जीवन विसरला पण इथे केवळ कर्तव्याचा प्रश्न नाही आहे तुला कसं सांगू सतीशला वाटतंय त्याचा साखरपुडा मी मोडला म्हणून रिटाला मध्येच पाठवून हे आघात मी कसे सहन करू आई हे त्या नीच काशीनाथनं त्याच्या मनात भरवून दिलेलं असणार ठीक आहे आई येतो मी तुझ्या उपदेशाप्रमाणेच वागणार प्राण गेला तरी कर्तव्याला विसरणार नाही अरे असं काय बोलतोस तुझ्या जीवावर कोणी उठलाय का नाही पण जर कोणी माझ्या जीवावर उठलंच तर तू म्हणतेस ना मृत्यूला सुद्धा न भिता आपलं कर्तव्य करावं माझ्या मृत्यूला भिऊन तू आपल्या संस्काराची व्याख्या तर बदलत नाहीस ना बोल ना आई प्रकाश मी काय सांगते ते नीट आहे कदाचित या धर्मयुद्धात जर तुझा अपमृत्यू झाला त्या अभिमन्यू सारखा तरी बिचारी सुभद्रा काय करणार अभिमन्यूला चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक नव्हता पण उद्याचा अभिमन्यू मात्र तुझ्या रूपाने यायला हवा कि जो या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग जाणेल आई होय बाळ आणि माझी खात्री आहे जो या चक्रव्यूहातून बाहेर पडेल तो शतायुषी ठरेल हे बघा तुमच्यापैकी एक माणूस वर बोलणी करायला पाठवा प्रकाश तू जा मी येऊ का नको राजा त्याने एकट्यालाच बोलवलं तू जा पण एक गोष्ट लक्षात ठेव तुझी आणि मालकांची दोस्ती जग जाहीर आहे
माघार घेऊ नकोस। आता माघार नाही राजा। नमस्कार मालक। नमस्कार प्रकाश। मध्यंतरी जे काय घडलं ते आपण विसरून जाऊया। पूर्वीसारखंच आपण एकमेकांचे मित्र बनू। अरे शत्रुत्व कशासाठी नाही का? काय घेणार चहा कॉफी? नको धन्यवाद, मला फक्त तुमचा अंतिम निर्णय हवा। ठीक आहे मग तू याच्यावर सही कर। हॅलो, सॉरी रॉंग नंबर। राजीनामा? फुकट नाही, 1 लाख 2 लाख 3 लाख तुला हवे तेवढे घे। मागू? देशील? माग ना। मागून काय मागणार आहेस? एखादा बंगला किंवा गाडी? तू मला पैशानं विकत घेऊ नकोस, दोस्तीनं आपलंसं कर। प्रकाश मग हे सगळं चाललंय हे दोस्तीसाठीच चाललंय ना? नाही, लाच म्हणून। दोस्तीत लाच नसते, सौद्यात असते। अच्छा सौदा समज, या कागदावर सही कर, पैसे घे आणि चालायला। गेट आउट। मी माझ्या कामगार बंधूंचा विश्वासघात करणार नाही, न्यायासाठी लढेन। हा तुझा अखेरचा निर्णय? हो। आणि जोपर्यंत तू या कंपनीत आहेस ना तोपर्यंत तुला न्याय मिळणार नाही। ओके ठीक आहे, मी हे कामगारांना दाखवतो, त्याने जर राजीनामा दे म्हटलं तर फुकट्या त्यावर सही करीन। ठेवते पैसे तू। सतीश, मगाशी मी तुला फोन केला तो रॉंग नंबर म्हणून फोन ठेवलास। अरे प्रकाशचा राग आपल्या बहिणीवर काढलास, आणि हो आपला साखरपुडा मोडल्याचा आरोप प्रकाशवर लावून इतक्या वर्षाच्या दोस्तीला विसरलास। तुला माहित नाही खरा आरोपी तर तुझा हा कारस्थानी मामा आहे। शट अप पल्लवी, कसला आरोप करतेस तू मामावर? आरोप? रीटा नावाच्या मुलीचा खून करण्याचा प्रयत्न। काय तरी काय बोलतेस, आणि मी कशाला करू रीटाचा खून? हा बघ तिचा कबुली जवाब। कबुली जवाब? मामा दे माझी पेटी, कुठे माझी पेटी? बापरे माझी पेटी, माझी पेटी, माझ्या मित्राची ठेव। अरे 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 कुठे तोंडानं सांगू चंद्रकांनी? सतीश दादा, मला वाटतं हेच माझे वडील असावेत। प्रकाशच्या वडिलांचं नाव श्याम होतं, त्यांनीच ठेव ठेवायला दिली होती। ती मूर्त्यांची पेटी आणायलाच गेली होती। अरे जा रे सत्यानाश करणार आहे, तुझी पेटी चोरली म्हणून तर करोडपती झालोय मी। अरे अरे तू गच्चीतून कसा काय आलास? अगं माझं भांड फुटलं, त्या पल्लवीने रीटा कडून कबुली जवाब घेऊन घेतलाय, पोलीस माझ्या मागावर आहे। अरे मग तू पळून जायचंस, तू इथे का आलास? अगं पण पळून जायला पैसे नकोत का? मग आजच्या दिवस इथे राहतो, अंधार पडला की पळून जाईल। पण मला जाताना 1 लाख रुपये लागतील। 1 लाख? 1 लाख? अरे एवढे पैसे काय कोणी? बऱ्या बोलानं व्यवस्था कर, नाहीतर माझ्या बरोबर तुझी पण वाट लागेल। चंद्रकांत, अरे ती बेटी इकडे। अरे 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 सोड, माझ्या मित्राची ठेव। सोड बेटी म्हणतो मी। दे ती बेटी इकडे, सोड। दे इकडे, दे इकडे। ऐक तू, थांब आता मात्र मी तुला जिवंत सोड बाबा। या वेळेला तू घेऊन आलास वाटत नालायक। बाबा म्हणायची तुम्हाला लाज वाटते? स्वतःच्या स्वार्थासाठी 2 कुटुंबांचा बळी घेतला तुम्ही। या सज्जन केशवला वेडा ठरवून देशोधडीला लावलात तुम्ही। ज्योती आणि तिच्या आईला वनवासी केलतच, प्रकाश पोरका झाला कारण त्याच्या वडिलांचा खून तुम्ही केलात। सतीश, काय मिळवलं तुम्ही पापाचं धन लुबाडून? काय मिळवलं? त्यापेक्षा मी प्रकाश सारखा गरीब झालो असतं तर बरं झालं असतं। निदान त्याच्या आई वडिलांचे चांगले संस्कार तरी माझ्यावर झाले असते। नक्कीच कुणीतरी झालोस तुम्ही। त्यांची संपत्ती त्यांना देऊन टाका। ना देणार। तिजोरीच्या किल्ल्या द्या। मिळणार नाही। तू का माझा खून करणार आहेस? वेळ आले तर तेही करीन, नाहीतरी आता बाप मुलाचं नातं राहिलंच कुठे।
माणुसकीला विसरून तुम्ही पैशाच्या मागे धावलात, आपल्या मुलावर संस्कार करायला विसरलात, जो मुलगा तुमचा उतार वयात आधार असतो तोच मुलगा आज तुमच्यावर पिस्तूल रोखून आहे. बाबा हे सगळं करून तुम्ही काय मिळवलं? सतीश, केशवराव, आयुष्यभर पैशाच्या मोहात पडून मी माणुसकी विसरलो, बापलेकाचं नातं विसरलो. मला माफ करा केशवराव, माझ्यातून अक्षम्य अशी चूक घडली सतीश. चला. सतीश, हे पैसे आणि हे ठेव. सतीश, मी पण. तू नको, तू नको, मी बघतो काय ते. तू बाबांना घेऊन घरी जा. बरं, ठीक आहे. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर, सतीशनं वडिलांचा खून केला पैशासाठी. हो, आणि प्रकाशही त्याला शामिल आहे. बाबा, 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 मिस्टर सतीश, यू आर अंडर अरेस्ट. हवालदार जाधव, हातकड्या घाला. होय साहेब. साहेब, मी कोणाचा खून नाही केला साहेब. ज्योती, गौरी, धनी, प्रकाश, तुझ्यामुळे माझं सौभाग्य मला परत मिळालं. गौरी, धनी, तुम्ही आलात. होय होय गौरी. मिस्टर प्रकाश. येस. ही पेटी कसली? ही काय आहे यात? सतीशन आणि तुम्ही संगनमताना चंद्रकांतचा खून केलात आणि ही पेटी पळवलीत. पण हवालदार जाधव. जी साहेब. अरेस्ट हिम. होय साहेब. पण माझा एका ज्योती. नाही नाही, चला पण. नाही साहेब. प्रकाश साहेब, माझ्या प्रकाशने काय केलं? हो बाई, बाजूला वा. आई दादा, तुम्ही. वहिनी, तुम्ही घाबरू नका, मी काय ते बघतो. प्रकाश, वहिनी, कसं झालं हो असं? अंकल, अंकल, तुम्ही सतीश आणि प्रकाश विरुद्ध कोर्टात केस चालवणार? तुम्ही. मी तुझ्या सतीश विषयीच्या भावना समजू शकतो बल्लवी, बट आय एम हेल्पलेस. सगळा पुरावा सतीशच्या विरुद्ध आहे, त्यातून तो वाचूच शकत नाही. याउलट मी ही केस चालवल्यामुळं
कोर्टाला कमीत कमी सजा त्याला द्यावी लागेल. काही झालं तर मी त्याला फाशीची शिक्षा होऊ देणार नाही. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच अंकल. विश यू ऑल द बेस्ट. इन्स्पेक्टर देशमुख, हे सतीश आणि प्रकाशच्या जामिनाचे पेपर्स, त्यांना ताबडतोब सोडा. मिस पल्लवी दीक्षित, पेपर्सची काहीच गरज नाही. आज सकाळी मरता मरता शशिकला बाईंनी हॉस्पिटलमध्ये जबानी दिली की चंद्रकांतचा खून काशीनाथनं केला. म्हणजे सतीश आणि प्रकाश निर्दोष आहेत? तर होय, त्यांचा या खुनाशी काहीही संबंध नाही. डोंट वरी मॅडम, काशीनाथच्या मागावर पोलीस पाठवलेलेच आहेत. हवालदार शिंदे, जी साहेब, घेऊन येताना. होय साहेब. साहेब, तुम्ही दोघेही जाऊ शकता. थँक्यू.